नमस्कार, मी श्वेता, श्वेताज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत वडापाव। वडापाव ही महाराष्ट्रातली खूप फेमस स्ट्रीट फूड आहे। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी एक चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, इथे चार लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, मीठ तुमच्या चवीनुसार, एक चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचा मोहरी, थोडे कढीपत्ता। तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, दोन उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत, अर्धा कप बेसन। आता आपण इथे बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी बेसनाच्यात आपण कांदा लसूण मसाला घालायचा, त्यानंतर तांदळाचे पीठ घालतोय, त्यानंतर हिंग घालायची, आणि मीठ घालायचं। सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, अगदी घट्ट नाही अगदी पातळ नाही, असं व्यवस्थित ते अशी कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे, आता आपण बटाट्याची भाजी करूया। गॅस ऑन केलेला आहे आणि एक पॅन ठेवलेला आहे, तो गरम झाला की त्याच्यात तेल घालायचं आणि मोहरी घालायची। मोहरी तेलात अशी छान तडतडली की हिंग घालायची, त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा, तो पण व्यवस्थित तेलामध्ये भाजायचा, त्यानंतर आपण जे लसूण आणि मिरची कट केली होती ती पण तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची, त्यानंतर हळद घालायची, सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं, त्याच्यानंतर उकडलेले बटाटे घालायचे, ते पण तेलामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे, त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, त्यानंतर मीठ घालायचं तुमच्या चवीनुसार, ते पण व्यवस्थित हलवून आपलं स्टफिंग म्हणजे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण या भाजीचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, गोल आकार द्यायचा आणि थोडे असे चपटे करायचे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने त्याचे सर्व गोळे तयार करून घ्यायचे। आपले गोळे तयार आहेत, आता आपण ते तळूया। एक पॅन घे, गॅसवर ठेवून त्यात तेल घालायचं,
तेल गरम झालं की आपण चेक करूया, त्यात थोडंसं डाळीचं पीठ घालून ते व्यवस्थित गरम झालंय का चेक करू। तुम्ही पाहू शकता तेल गरम झालेलं आहे। आता आपण वडे व्यवस्थित त्या बॅटरमध्ये मिक्स करून, बेसनात व्यवस्थित असे मिक्स करून ते तेलात सोडायचे। याच पद्धतीने सर्व वडे असे तेलात एक एक सोडायचे। आता आपण ते उलटे करूया, सर्व उलटे करून असे व्यवस्थित तळून घ्यायचे। त्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। वा मस्त, तुम्ही पाहू शकता आपला वडा छान तळून झालेला आहे। आता आपण तो सर्विंग प्लेट मध्ये काढूया। तयार आहे। आता आपण हिरव्या मिरच्या पण तेलात अशा तळून घ्यायच्या। आणि बेसनाचं जे आपण मिक्सचर केलेलं ते बॅटर तयार होतं ते थोडं असं तेलात सोडायचं, आणि अशा पद्धतीने ते तेलात सोडून त्याचा चुरा तयार करून घ्यायचा। हा व्यवस्थित असा तळून घ्यायचा। ह्या चुऱ्याचं आपण मिक्सर मधून काढून त्याची पावडर तयार करणार आहोत। आता हा जो चुरा आपण तळून घेतलेला आहे तो छान असा कुरकुरीत झालेला आहे, तर तो चुरा आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन लसूण हे तिन्ही मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचे। त्याची पावडर तयार झालेली आहे। ही चटणी पावाबरोबर खूप छान लागते। तर आता इथे मी एक पाव घेतलेला आहे, त्या पावाला आपण चिंचेची चटणी लावूया। तुम्हाला जर ती आवडत असेल तर तुम्ही लावा, अदरवाइज ती ऑप्शनल आहे, पण ती छान लागते। त्याच्यावर आपण ती चटणी तयार केलेली ती घालायची, त्याच्यावर एक वडा ठेवायचा आणि पाव, आपला वडापाव तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।